मन मंदिरा गजर भक्तीचा। आमच्या सद्गुरू दादा महाराजांची 1946 शेवटची वारी, कार्तिकी वारी येऊन गेले आणि मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला कीर्तनामध्ये देह ठेवला महाराजांनी, फार अलौकिक। त्यांचा जन्म ऋषीपंचमीचा आणि निर्याण एकादशीला कीर्तनामध्ये आणि सुद्धा मार्गशीर्ष महिन्याची एकादशी, 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे असं विभूती योगामध्ये सांगितलं आहे। पंच्याहत्तर युवती सांगितल्या, त्याच्यामध्ये कोणचं कोण आहे हे प्रत्येकाला सांगितलं आहे, बरोबर आहे ना? मग आता नीट लक्षात घ्या, केव्हा गेले? मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, 12 गुरुवार, गीता जयंती। काय नेमलेलं होतं, काय ठरवलेलं होतं, पण चांगलं घडायचं असलं म्हणजे ते आपोआप घडून येतं। तेव्हा ते देवचं वर गेले, शेवटचं कीर्तन त्यांनी आप्पा महाराजांना सांगितलं करा म्हणून, देवळात त्यांना काही जाता आलं नाही, इतकी शक्ती नव्हती, तरी पण म्हणाले नेम आहे आमच्या दिंडीचा, देवचं कीर्तन सकाळी 6 असतं, तिथेसुद्धा 1000 मंडळी सकाळी 6 येतात देऊला अमावशा, आणि मग डोहावर नाही तर प्रतिपदा असते, तिथेचा फरक असेल तर। आणि डोहावर जायचं जिथे वया तरल्या रामेश्वर भट्टांनी उडवलेल्या, तिथे जाऊन स्नान करायचं, पवित्र स्थान आहे। वया जर तरल्या तर आम्ही कसे बुडणार? आणि म्हणून तिथे गेले, तिथे स्नान करायचं, त्या दिवशी उतरता येईना, खुर्चीवर बसून निम्यातलेलं आपल्या अंगावर पाणी उडवलं, सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवलं, पुढे माणसं भजन करत चालली होती। आणि म्हणावं ते आमच्या विष्णुपंत मास्तर कुलकर्णी होते, त्यांना म्हणाले मास्तर तो अभंग म्हणावं, ऐक बाप्पा माझ्या पंढरीच्या राया, कीर्तनालिया अर्थभूता, कीर्तनालिया अर्थभूता, माझ्या दुणेदारा पुरवी त्यांची आस, न करी उदास अर्थभूता। शेवटचं प्रमाण असं आहे, म्हणे दासी जणी आलिया कीर्तनी, म्हणे दासी जनी आलिया कीर्तनी, तया कंटाळुनी पिटू नका। देवाला सांगताय जाणा बाई, माणसं आवडीने तुमच्याकडे येतात तुमच्या कीर्तनाला, कंटाळा करू नका। मास्तर काय मग म्हटला लक्षात आलं का तुमच्या? म्हणे दासी जणी, आणि एवढं वाक्य मी लक्षात ठेवलं आहे, कधीही कीर्तनाचा कंटाळा, आणि रोज प्रार्थना सगळ्यांचा कंटाळा येऊ दे, पण कीर्तनाचा, प्रवचनाचा आणि भजनाचा आणि श्रोत्यांचा कंटाळा कधी येऊन देऊ नकोस। एकाने माझा हात बघितला, पुण्यातला ज्योतिष, माझा हात बघितला, मी दाखवत नव्हतो, असंच दिसतं ना, म्हणले बघू का, आणि घेतलाच हातात, आता काय म्हणले, काय तुमच्याबद्दल बोलायचं काम नाही, मग बरं म्हटलं, ते मला माहिती आहे, चल। मला म्हटलं एक विनंती आहे तुम्हाला, माणसांना कधी कंटाळू नका, इतका समाज तुमच्याकडे येईल की कंटाळ, आता मी नको म्हणलं तरी आतमध्ये खोलीत घुसतात, काय कंटाळू नका आणि काय नका, काय मला खोकला येऊ दे, मला आता ते बाहेर चालूच असतं, सातपुते ते दुसरा आमचा पहलवान, त्यांची त्यांची किटकिट चालूच असते, हा थोडंसं दर्शन, आता काय द्या थोडं, मला आठवतो त्या कंटाळून पिटू नका, या पण या ते माझ्या पाया पडण्याकरता नको, सांगितलेलं ऐकण्याकरता या, पंढरीच्या वारीला या, आता माऊलीच्या जन्माला या, ते कुठे ऐकताय?
माणसं पाया पोडायला जोर करतात पण कृतीतून उतरायला जोर करत नाहीत. म्हणून असा जर बारीक चिमटा नाही काढला तर मग बाबा महाराज कसा म्हणे. आणि मी काय खोटं सांगितलं का? काय अभंग म्हणून घेतला? म्हणे दासी जणी आले या कीर्तनी तया कंटाळून कळलं का पांडुरंगा. ऐक बाप्पा माझ्या पंढरीच्या राया कीर्तना आलिया अर्थभूता माझ्या दुणेदारा. मला अजून ते कीर्तन त्यांचं आठवतं, लहान होतो 7-8 वर्षाचा. तुझ्यामुळे माझी दुणीव झाली. कंटाळा करू नका रे, कंटाळा करू नका रे. हां हे वैशिष्ट्य आहे. तसं देवा आम्ही तुझ्या दारात येतो म्हणून आमचा कंटाळा करू नकोस. माझ्या दुणीदारा आमच्या जीवनामध्ये सुख तुझ्यामुळे दुनी होणार आहे. बघा मी सोडून द्या, काही सोडून द्या, रोज तुम्ही एक महिनाभर आता जवळजवळ आजचं हे उद्याचं शेवटचं प्रवचन आणि शेवटी 3 कीर्तनं. काय आमचे अशोकराव मगाशीच मला म्हणाले पुढच्या वर्षी 1.25 वर्ष होत आहेत, मोठा कार्यक्रम करायचा आहे जास्ती दिवस. मी म्हटलं मला काही माहिती नाही, पण गणरायाची जशी इच्छा असेल, पांडुरंगाची इच्छा असेल तसं होऊ. तेवढी शक्ती द्या, तेवढं आयुष्य द्या, दुसरं करायचंच आहे काय? नाही काय करायचं आहे काय? काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. आणि एवढं केल्यानंतर बाकीचं काही करायची आवश्यकताही नाही. बरं का? काहीही मसाले घातले नाही, पण बटाटा उकडून फक्त मीठ जरी घातलं तरी खाता येतो, कारण त्या मिठाला सबरस म्हणतात. बाकी मसाले नसले तरी चालतं. बस तसं संतांचा आशीर्वाद ही चव आहे, हे मीठ आहे. तेवढी एक चिमूट जरी पडली तर सबंध कालवणाला रुची येते. हां आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले सोनं चांगलं आहे का खराब आहे ते केव्हा कळायचं? परीस लागल्यानंतर. तैसे जया आखरा भेटती गाभारा ते ओघे असे सागरा आतू आले. महाराज म्हणाले त्याप्रमाणे जे लोक या अमृतानुभव ग्रंथाच्या गाभाऱ्या शिरतात, म्हणजे गुरुकृपेने या ग्रंथातील अक्षरांचा अभिप्राय लक्षात घेतात, ते पुरुष जसे पाण्याच्या ओघ समुद्रात मिळून समुद्रात होतात, त्याप्रमाणे हे पुरुष अनुभव अमृतात बुडून जातात, परब्रह्मरूप होतात, निराळ काढता येत नाही. निराळे निवडून काढता येत नाही. म्हणून पुन्हा सांगतो, तुम्ही म्हणाल तुम्ही तेच आहात म्हणून सांगता. वारकरी म्हटल्यानंतर निवडा निवड करायची गरज नाही. आहे का? हां फक्त एवढी होते. कोणाच्या दिंडी चालता? सातारकर. बरं सातारकर एवढंच. पण इथून तिथून 450 दिंड्या वारकरीच ना, का दुसरे कोणी आहेत? हां 5% लोकांच्या गळ्यात माळा नसतील, पण बहुतेक लोकांच्या गळ्यात माळा असतातच. आणि जे 5% नवीन येतात बिनमाळ घालतात ते पंढरपूरला जायतोपर्यंत घालतातच. आणि माझ्या तावडीत जर प्रवचनाला सापडला तर घातल्याशिवाय जातच नाही. एकाने मला विचारलं, म्हणाले पंढरपूरला जाताना गळ्यात माळ का असावी? म्हटलं सांगू का तुला? लग्नाच्या पूर्वी म्हटलं पूर्वी बायका जात नव्हत्या, लग्न झाल्यावर उंबरठ्याचं ओलंडन करत होत्या. उंबरठ्यावर माप ठेवून ते आता संपलं सगळं, अगोदरच उंबरठा शिजवते. आणि ती आली की मग सासू म्हणते जरा मी गणपतीला जाऊन येतो, मग दुसरं काय करणार आहे? बरं का? काय सांगत होतो? बरं हां गेलं या बोलण्याच्या नादात जातं इकडे तिकडे. जसं हां अगोदर येते, किती वेळा येऊ दे, लग्नाच्या अगोदर 100 वेळा, पण इस्टेटीची मालकीण होत नाही. होते का?
नाही. ती म्हणाली, लग्नाच्या पूर्वी मी 100 वेळा गेले होते मी इस्टेटीचे बाहेर. अगं एकदाही जाऊ नको, एकदा त्याच्या नावाचं कुकून गळ्यात काळी पोत बांधून जा, मालकीन होऊनच बाहेर परत. नुसती काळी बोट पोत बांधल्याबरोबर जी एंट्री मारते ना, ती मालकीन म्हणूनच मारते. सासूसुद्धा म्हणते, ह्या आता छोट्या मालकीणवर का क्या बात आहे, काय केलं, 2 रुपयाची काळी पोत बांधली. आता ते सोनं लावता तो भाग निराळा, पण 2 रुपयाची काळी मणी घातले, काळे मणी घातल्याबरोबर एवढी पॉवर तिला आली, कळलं का? तसं गळ्यात माळ घालून पांडुरंगाचं दर्शन घेणं म्हणजे काय, मग एवढं कशाकरता सांगतोय तुम्हाला मी. एरवी किती फेरा मारा, यात्रा करून आलो, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, अजून मधली पुरं तुम्ही बघून घ्या. किती एवढे असतील ती, म्हणून माणसं एक्स्ट्रा काढतात, असे सगळी पुरं करून येतात. मला म्हटले, तुम्ही किती पुराला गेला? म्हटले, जेवढी असतील तेवढी गेलो, पण सगळ्याला पुरून उरलो. उरलो का? एकदा गेलो पुन्हा गेलो नाही. तीर्थयात्रा केलीच नाही मी, काही पाप धुवायचं नव्हतं, तीर्थयात्रा कशाला करू, भारत देश बघायला गेलो. माझं तीर्थ माझं क्षेत्र फक्त पंढरी. मन मंदिरा गजर भक्तीचा.